यंदाचा उन्हाळा सगळ्यात तीव्र, मार्च ते मे या काळामध्ये राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानाचा आयएमडीचा अंदाज। ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 7000 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय। फास्टॅगच्या केवायसी अपडेटसाठी डेडलाईन एनएचएआयनं वाढवली, आता मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ। समृद्धी महामार्गाच्या भरभीर ते इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण, 23 किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार, नागपूरमधून थेट इगतपुरीपर्यंत येणं शक्य। कर्नाटकात जातनिहाय सर्वेक्षण अहवाल मागासवर्ग आयोगानं राज्य सरकारकडे सोपवला, अहवालात सामाजिक शैक्षणिक परिस्थितीचा आढावा। भारत आटा, भारत चावल नंतर आता केंद्र सरकार आणणार भारत मसूर डाळ, 89 रुपये किलोनं नाफेड आणि एनसीसीएफद्वारे विक्री करणार। तामिळनाडूच्या पदुकुट्टईमध्ये जल्लीकट्टूचा उत्साह, 700 बैलांचं 350 स्पर्धक सहभागी, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त। सांगोल्यातील महूदमध्ये जिलेटिन कांड्यांचा स्फोट, एकाचा मृत्यू, जिलेटिन कांडी ठेवलेल्या इमारतीचं प्रचंड नुकसान। कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये रामेश्वर कॅफेमध्ये भीषण स्फोट, 5 जण जखमी, आयईडीचा वापर झाल्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती। राजधानी दिल्लीमध्ये पुढचे 3 दिवस पाऊस, आयएमडीचा अंदाज, पंजाब आणि हरियाणातही विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता। जम्मू काश्मीरमध्ये सर्वदूर बर्फाची चादर, पूंछच्या मुघल रोड आणि पीर पांजलमध्ये जोरदार बर्फवृष्टी, पर्यटकांची संख्या वाढली। मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स गुजरातमध्ये दाखल, केवाडियामधील आरोग्य वनाला दिली भेट। 3 मार्चला 5वा नवा पंतप्रधानाची होणार निवड, नवाज शरीफांचे भाऊ शहबाज शरीफ पंतप्रधान होण्याची दाट शक्यता। निवडणुकांमधील अफरातफर पाहता पाकिस्तानातील नवीन सरकारला मान्यता देऊ नका, अमेरिकेच्या संसद सदस्यांचं जो बायडन यांना पत्र। बांगलादेशच्या ढाकामध्ये एका 7 मजली इमारतीला भीषण आग, 43 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी। अमेरिकेच्या चांद्रयान मोहिमेला मोठा झटका, चंद्रावर उतरताच स्पेस क्राफ्टचं चाक तुटलं, मोहिमेला काही आठवड्यांचा ब्रेक। अमेझॉनच्या जंगलात सापडली एनाकोंडाची नवी प्रजाती, 200 किलो वजनाचा जगातील सर्वात मोठा साप आढळल्याचा दावा। बोलिव्हियाला मुसळधार पावसानं झोडपलं, उत्तर भागातील शेकडो घरं पाण्याखाली, जनजीवनावर परिणाम।